नमस्कार आर्फे इनको यूट्यूब चानल स्वागत यह वीडियो टी टी अप्लिकेशन यीतिया निमिषदे ना मोबाइल नेट मूलक हाकबोद अंत ना तल्सपड़ी अर्जी सलिंत मुंचे डॉक्युमेंट्स तमंदे इटको वो आधार कार्ड इन अंकपटि आवर एस एल सी पी यू सी डिग्री निम्न बी एड आदर बी एड डी एड आदर डी एड अदे रीतिया निम्दों फोटो बेगत 50 के बी कड़मे 40 के बी कड़मे सैन बे मत पेन इटको या पेन बे अब रेजिस्टर में तक निम्ब अर्जी यूजर नेम पासवर्ड बरको नेको ओके मोदलेंगे गूगल होगी गूगल होगी कर्नाटक डी टी अंत सर्चमी अल्ली सर्च तक कलभगली रीति www.schooleducation.kr.nic.in अंतिरते अदान क्लिक अब क्लिक तक रीतियां होम पेज ओपन आगते होम पेजली मारकोटी अदान जूम अब जूम तक तमेंगे रीतिया डिस्प्ले आगते अल नो नोड़ ऑनलाइन एप्लीकेशन फॉर कर्नाटक टीचर एलिजिबिलिटी टेस्ट 2001 अंत अदान क्लिक अब क्लिक तक निम्हे रीतिया नान मोबाइल हाकू रीतिया डिस्प्ले आगते इलेस यूजर आगे न्यू यूजर अव क्लिक अब न्यू यूजर क्लिक तक तमगे डीटेल कम एस एस एल सी नेम अदान टाइप तदनंतर निम्म आधार कार्ड टाइप मत कन्फर्मेशन इन आधार कार्ड तुम्हें मत मोबाइल नंबर मत इमेल तुम्हें अदर वो यूजर नेम क्रियेट नहीं यूजर नेम क्रियेटी अब यदे एक्स वाई जेड अंत तक ऐन तक अदे रीति पासवर्ड तक पासवर्ड तक नेकी कैपिटल अक्षर मत अदर रीति स्मॉल अक्षर मत स्पेशल कैरेक्टर नंबर हेगा निम्बर ऐट अंत निम्म डेट आफ बर्थ अब पासवर्ड क्रियेटी अब नेको मत कन्फर्मेशन आफ पासवर्ड को नेक्स्ट सेव बटन क्लिक सेव बटन क्लिक तक मत अब निम्हे को रीति बरते इवर अप्लिकेशन नंबर को नंबर बरको मत यूजर नेम मत पासवर्ड बरको ओके ओके नेक्स्ट मत ऐनमु लॉगिन को यूजर नेम पासवर्ड हाकि लॉगिन को लॉगिन को तक तमेंगे रीतिया डिस्प्ले आगते ओके रीतिया डिस्प्ले आगते फस्ट ऑप्शनल पर्सनल डिटेल पर्सनल डिटेल क्लिक क्लिक तक निम्ब पर्सनल डिटेल फाइल ओपन आगते इलेम नेमु जेंडर फादर नेमु मदर नेमु डेट आफ बर्थ रिलीजन नहीं हिंदू आगे हिंदू मुस्लिम आगे मुस्लिम क्रिश्चियन आगे क्रिश्चियन मत कैटगरी बरते अब सिलेक्ट तक टू ए टू बी अदे डिस्प्ले बरते तुम्हें निम्ब जात बरी अड्रेस राज्य सिलेक्ट जिले डिस्ट्रिक्ट सिलेक्ट पिन कोड हाकु फिजिकली चालेंज एस अंत अथवा नो अंत तदनंतर सेव अंत को सेव को तक इन सेव सक्सेसफुली ओके अंत बरते तदनंतर नहीं एरने ऑप्शन एजुकेशन क्लिक एजुकेशन क्लिक तक निम्दु इन डीटेल बरते एस एल सी पी यू सी डिग्री बरते इयर ऑफ एडमिशन इयर ऑफ पास रजिस्टर नंबर यूनिवर्सिटी डिग्री पर्सेंटेज ऑफ मार्क्स तुम्बी सेव अन्नो बटन क्लिक अदर केळभागदल्लि ऐनिरुत्ते निम्म बी एड गे संबंधपट्टंते अथवा डी एड संबंधपट्टंते इनफार्मेशन इरुत्ते इल्लि नोडि इल्लि दयविट्टु करेक्ट आगि नोडि स्टेटस अंत इदे इल्ल अपीयरिंग एंड पास्ड अंत इदे यार फाइनल इयर स्टूडेंट इद्दरे अवरु अपीयर आगबेकु यार आलरेडि पास आदरु पास अंत कोडबेकु इल्लि सहित निम्म रजिस्टर नंबर निम्म राज्य निम्म इंस्टिट्यूट निम्म कल्तंत इंस्टिट्यूट गवर्नमेंट अन्एडेड अन्नोदन्न नीवु क्लिक माड्कोंडु सेलेक्ट माड्कोबेकु कॉलेज नेम इयर आफ् अडमिशन इयर आफ् पासिंग मत्तु मार्क्स बरेदु सेव अन्नु माड्बेकु अवागु सहित अदु एनु बरुत्ते सेव सक्सेसफुल्ली अंत बरुत्ते नेक्स्ट नहीं एलिजिबिलिटी टेस्ट पेपर बरते अदन क्लिक अब क्लिक तक रीतिया बरते यहाँ डिस्ट्रिकल परीक्षा तेजीर अंत एग्जाम बरियंत डिस्ट्रिक्ट सेलेक्ट नेक्स्ट पेपर अपीयरिंग बरते पेपर वन बरती है पेपर वन बरिरी पेपर टू बरती है पेपर टू बरिरी पेपर वन टू बरती है वन टू बरदू मत अदान सेव अवंत ऑप्शन क्लिक सेव आद तक फोटो एंड सिग्नेचर बरते फोटो एंड सिग्नेचर क्लिक फोटो एंड सिग्नेचर क्लिक तक तमेंगे रीतिया डिस्प्ले बरते तवेन चूज फाइल क्लिक ऑलरेडी नान प्रकार नहीं फोटो सिग्नेचर स्कैन मिट्टी फोटो मोबाइल अल 50 के बी 40 के बी फोटो क्रियेट मिटी नेक्स्ट चूज फाइल क्लिक चूज फाइल क्लिक तक इत ऑप्शन तोर्स रीतिया बरते फाइल क्लिक निम्म फोटो हाकि फोटो हाकि नेक्स्ट ऐनमी अपलोड ऑप्शन अपलोड को फोटो का
ಇಲ್ಲೂ ಸಹಿತ ಸಿಗ್ನೇಚರನ್ನು ಸಹಿತ ಅಪ್ಲೋಡ್ ಮಾಡಿ, ಇದೇ ರೀತಿ ಇಲ್ಲೂ ಸಹಿತ ನಿಮ್ಮ ಸಿಗ್ನೇಚರ್ ಕಾಣಬೇಕು. ತದನಂತರ ಸೇವ್ ಅಂತ ಕೊಡಿ. ಸೇವ್ ಆದ ತಕ್ಷಣ ಏನಾಗುತ್ತೆ, ಅದು ಸೇವ್ ಸಕ್ಸಸ್ಫುಲಿ ಅಂತಲೇ ಇನ್ಫಾರ್ಮೇಷನ್ ಕೊಡುತ್ತೆ. ನೆಕ್ಸ್ಟ್ ಡಿಕ್ಲರೇಷನ್ ಇರುತ್ತೆ. ಡಿಕ್ಲರೇಷನ್ದಲ್ಲಿ ಏನಿರುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ಇನ್ ಡೀಟೇಲ್ ಇರುತ್ತೆ, ಇನ್ನು ಸಂಪೂರ್ಣವಾದಂಥ ಮಾಹಿತಿ ಇರುತ್ತೆ. ನಿಮ್ಮ ಹೆಸರು, ಡೇಟ್ ಆಫ್ ಬರ್ತು, ಎಲ್ಲ ಓದುವಂಥ ಮಾಹಿತಿ ಇರುತ್ತೆ. ನಾ ಐ ಅಗ್ರಿ ಅನ್ನೋದಂಥ ಒಂದು ಬಟನ್ ಇರುತ್ತೆ, ಅದನ್ನು ಕ್ಲಿಕ್ ಮಾಡಿಕೊಂಡು ಓಕೆ ಅಂತ ಕೊಡಬೇಕು. ಅದಾದ ನಂತರ ನಿಮಗೆ ಎಡಿಟ್ ಮಾಡೋ ಅವಕಾಶ ಇರೋದಿಲ್ಲ. ಡಿಕ್ಲರೇಷನ್ ಕೊಡೋಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆ ನೀವು ಎಡಿಟ್ ಮಾಡ್ಬೋದು. ಡಿಕ್ಲರೇಷನ್ ಕೊಟ್ಟ ನಂತರ ಎಡಿಟ್ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಬರೋದಿಲ್ಲ. ತದನಂತರ ಪೇಮೆಂಟ್ ಆಪ್ಷನಿಗೆ ಬರ್ತದೆ. ಪೇಮೆಂಟ್ ಆಪ್ಷನ್ನ ಕ್ಲಿಕ್ ಮಾಡಿಕೊಂಡು ನೀವೇನು ನೋಡಬೇಕಾಗುತ್ತೆ, ಆನ್ಲೈನ್ದಲ್ಲೇ ನೀವೇನು ಮಾಡಬೇಕು, ಪೇ ಮಾಡಬೇಕಾಗುತ್ತೆ. ಆನ್ಲೈನ್ದಲ್ಲಿ ಪೇ ಮಾಡಿದ ತಕ್ಷಣ ನಿಮಗೆ ಪ್ರಿಂಟ್ ಬರುತ್ತೆ, ಪ್ರಿಂಟ್ ತೊಗೊಳ್ಳಿ. ಓಕೆ, ಈ ರೀತಿಯಾಗಿ ತಮಗೆ ಯಾವ್ಯಾವ ಸೆಕ್ಷನಿಗೆ ಹೋಗಬೇಕಾಗಿದೆ ಆ ಸೆಕ್ಷನ್ನ ಕ್ಲಿಕ್ ಮಾಡಿಕೊಂಡು ನೀವು ಪ್ರತಿ ಮಾಹಿತಿಯನ್ನು ತಿಳ್ಕೊಬೋದಾಗಿದೆ. ಓಕೆ, ಅದಾದ ನಂತರ ಲಾಗ್ಔಟನ್ನು ಮಾಡಬೇಕು. ಓಕೆ, ವಿಡಿಯೋ ನೋಡೋದಕ್ಕಾಗಿ ಧನ್ಯವಾದಗಳು. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು.